नांदेड़ जिले में जय अंबिका चीनी मिल में हुई गड़बड़ी की जांच कर किसानों को न्याय दिलाने की मांग को लेकर किसानों ने आंदोलन किया है। कुंटूर में चीनी मिल को महंगे दामों पर खरीद कर किसानों के साथ धोखा किया गया है। इस जमीन का बाजार मूल्य पर मुआवजा दिलाने के लिए किसानों ने आंदोलन शुरू किया है। किसानों ने मांग की है कि मामले की पूरी जांच कर दोषियों के खिलाफ कार्रवाई की जाए। जय अंबिका सहकार कारखाने ने आमच्या जमिनीची आवश्यकता नसताना जमीन जास्त खरेदी केली, त्या जमिनीची आवश्यकता नसताना आणि त्या कारखान्यावर कर्जात कारखाना गहाण टाकून पुन्हा स्वतः कारखाना खरेदी केला, स्वतः कारखाना काढून स्वतः सहकार खात्यात कारखाना काढून पुन्हा स्वतः खरेदी केला आणि आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला भेटावा, त्या जमिनीची कारखान्याला गरज नाही, समजा स्वतः कुंटुरकर साहेबाच ते जमिनी पेरत आहेत, त्याच्यावर ऊस आणि सोयाबीन घेत आहेत। पहिले ते जमीन कितीतरी वर्षे पडीत होती, नंतर त्यांनी होईत गेली, आमच्या मागण्या इथे पूर्ण नाही झाल्यास आम्ही मुंबईच्या ईडी कार्यालयासमोर अमरण उपोषणला बसणार। आम्ही जिमिनिया जे अंबिकेच्या नावानं दिले, गंगाधरराव कुंटुरकर यांनी आमची जमीन खरेदी केली, त्यानंतर त्याचाच कारखाना तेच जे अंबिकेचा कारखाना बुडून टाकून देऊन स्वतः खरेदी केली आणि तिचं नाव दिलं कुंटुरकर सुगर या नावानं जमिनी आमच्या हडप केल्या। आमच्याला जमिनी परत कराव किंवा नाही घेत तर त्याचा मोबदला द्यावा आजच्या धारणेला, हे जर मान्य होईना गेलं तर आम्ही मुंबईच्या ईडीच्या समोर जाऊ आणि उपोषणला बसणार। जे अंबिका सहकारी साखर कारखाना यांनी 45 शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोल भावाने विकत घेतल्या, सदरी कालखरात त्यांनी 185 कोटी कर्ज घेऊन पुढीत काढला आणि स्वतःच कारखाना कुंटुरकर शुगर्स या नावाने आज चालवत आहेत। सदरील जमिनी आज त्यांनी कारखाना व्यक्ती 200 एकर होते, स्वतः सोयाबीन ऊस पेरत आहेत आणि आज सदर शेतकऱ्यावर अन्याय करून आज त्यांनी एक भूमिहीन शेतकरी केली। त्यांना आमची शासनाला अशी मागणी आहे शेतकऱ्यांची सगळ्या की सदरील कारखान्याचा आजच्या जमिनी ते परत कराव्यात किंवा आज रोजी त्यांच्या आजच्या जे चालू भावाप्रमाणे त्यांना मोबदला देऊन शासनाने यांचा अन्याय दूर करावा, एवढी प्रामाणिक ह्या सगळ्या शेतकऱ्या इच्छा आहे आणि हे मूळ शेतकरी आहेत। तरी मी तुमच्या सर्वांशी विनंती करतो की ह्यांच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी त्यांना प्रामाणिक मदत करा, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करू। शासनाचं पत्र ह्याची स्वतः ईडी चौकशी करत आहे, या सगळ्या 200 कोटीच्या गैरव्यवहाराची सध्या चौकशी चालू आहे, सध्या चौकशी चालू आहे आणि आम्ही ईडीला सुद्धा अशी मागणी करतो की यांनी तात्काळ ह्या विषयाचा निकाल लावून सदरी शेतकऱ्यांना तिथल्या सभासदांना न्याय देण्यात यावा।